मित्रांनो, आता मी वरतून आंबे काढणार आहे आणि त्यासाठी एक जुगाड केलं आहे, ते तुम्हाला मी दाखवतो। हा बघा, ह्याला गावी आम्ही घळ असं बोलतो आणि हे दोन बांबूचे कामटं मारले तिकडे आणि ह्या बांबूचा असं घळ बनवलं आणि ही जाळी। गावाला आम्ही असा जुगाड करतो आणि आता मी आंबे काढणार आहे याने। सो चला आंबे काढूया आता। आई आणि हा आहे पिंट्या। मेला ना आंबा एक तरी खाली पडला ना भाई, ह्या फाटायला भरपूर आहेत। आंबे खाली पाडू नका आंबे काढतोय आता घराने। सुप्रेश आहे वरती, कमॉन कॅच कॅच इट, कमॉन धोनी कमॉन। खालती धोनी कॅच पकडतोय, त्यातून थोडीशी काढ, ते वरती डोक्यावरचे काढ, दोन तीन आहेत ते बघ, ते काढ, ते काढ, ते पण काढ। मित्रांनो, मी अशा प्रकारे आता चार आंबे तरी काढलेले आहेत। मित्रांनो, आम्ही सुप्रेशच्या घरी जेवायला चाललो आहे। हे झाड कोणतं आहे तुम्ही बघू शकता, याचा झाडाचा नाही म्हटलं तरी खेडा बघू शकता ना। तर आम्ही पाच जण उभे राहतो तर आम्ही कम्फर्टेबल नाही हे करू शकत। तर हे झाड कोणतं आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि ह्या झाडाला कमसे कम 150 वर्ष तरी कम्प्लीट झाले असतील, याच्यापेक्षा जास्त पण होऊ शकतात, पण कम्प्लीट झालेले आहेत। आणि हे झाड मला आहे कोणतं आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, त्याचा आन्सर मी तुम्हाला नंतर मग कमेंटमध्ये आन्सर देतो की कोणतं आहे ते, ठीक आहे। तर तुम्हाला थोडा वरचा व्ह्यू दाखवतो मी इकडे, असं मॅन याच्यामध्ये साप पण असतो ना मित्रांनो, हां साप पण असतात खूप, आणि खूप वर्षापूर्वी खूप वर्ष झालेलं या झाडाला। आणि हे झाड जे आहे ते तुम्हाला मी कमेंटमध्येच सांगतो। आजोबा या झाडाला किती वर्ष कम्प्लीट झालेत, कमसे कम दोन पिढ्या झाल्या, दोन पिढ्या गेल्यात। म्हणजे काय या झाडाचं वैशिष्ट्य असं काय आहे इकडे? जे पहिला म्हणजे काहीतरी देव आहे ना, ओके देव आहे, ओके ओके, म्हणजे त्या म्हणजे या झाडाला तोडत बिडत काय नाही, पहिल्यापासूनच आहे, खांदी नाही एवढी मारायची, ओके ओके। तुम्ही आता खांदी बिंदी मारला असो ना, हा तुम्हाला रात्री जागृत होणार, ओके ओके। म्हणजे तुम्ही का जा काय मला तू त्रास दिलास असं, ओके ओके। आता तोडायचं झालं नळ आलाय घरावर ना, हा हा घरावरती बघ, म्हणजे त्रास काय होत नाही झाडामुळे, झाडामुळे तोडायची नाही खांदी, ओके मोडून पण पडणार नाही, ओके 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 ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू। तुम्ही बघू शकता इकडे की या झाडाच्या फांद्या ज्या आहेत ना, तर या फांद्या बघा प्रत्येकाच्या घरामध्ये वगैरे गेल्यात, इकडे पण बघू शकता इकडे बघा, पण या झाडाच्या फांद्या कोणीही तोडत नाही। चला बाई लोक चलते, हे बघा हे पाळ आलं इकडे खालती, पावसाळ्यातून पूर्ण हे सगळं खालती येणार, ओके। चाललो आहे आम्ही, आता चाललो आहे डॅम वरती, हे आपला डॅम जो आहे इथे कोंडोशी मधला, तर तो डॅम तुम्हाला पण दाखवणार आहे।
आपला राहणार आहे सुप्रेश. इथं फर्स्ट टाइम जातो आणि तुम्हाला एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, त्यामुळे खूप मजा येते. व्हेरी गुड परफॉर्मन्स. कम ऑन कम ऑन गाइस कम ऑन. आम्ही आलो आहे आता डॅम वर. डॅम अँड अ क्लाउड इज अ बॅम. मित्रांनो, इकडे आम्ही बाईक पार्क केलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे वरती डॅम वरती चाललो आहे. तर हाय पिंट्या, प्रणय आणि अक्षय. सो तुम्हाला काय आता वाटतं इकडे, काय तुम्ही एन्जॉयमेंट करणार इकडे? मस्त, म्हणजे बोलतात ना रिसॉर्ट सारखी भारी फिलिंग इथे कुठेच नाही. एकदम बोलतात ना गावची फिलिंग येते इथे. वा वा, मस्त वाटतं. एकदम थंडगार रिसॉर्ट, रिसॉर्ट पण याच्यापेक्षा इथे फिका आहे. एकदम एकदम मस्त वाटतं. ओके पिंट्या, तू काय सांगू शकतो इकडे? गावी आल्यावरती असं वातावरण होतं ते फिरण्यासाठी येणं, मतलब आमच्यासाठी ना भाग्याचं काम आहे. आमच्या गावामध्ये किंवा आमच्या बाजूच्या गावामध्ये असं धरण बांधलं गेलं आहे कोंडवशीमध्ये. हा कोंडवशीमध्ये. तर कसं आहे हे वाटतं आमच्यासाठी भाग्याचं काम आहे की आम्हाला अशा निसर्गीय वातावरणामध्ये आम्हाला आमच्या गावामध्ये असं डॅम भेटला आहे. आणि आमच्या गावामध्ये तुम्ही कुठेही बोरिंग मारा, जास्तीत जास्त जवळपास पाणी लागतं. म्हणून हा डॅम बांधलाय आम्ही आणि इथे जवळ सुप्रेचं घर आहे. हा डॅमचं काय जास्त असं एक मिनिट सुप्रेश आम्हाला डायरेक्ट तरंगत भेटणार कुठे, राजापूर मध्ये. सुप्रेश काकी वगैरे आणि सुप्रेश पुढे चाललेला आहे. हे तू काय पितोस, मोबाईल मध्ये आहेस काय? ओके आम्ही आता आंघोळी चाललोय. आता आम्ही इकडे आंघोळी करणार आहोत. मी तर तुम्हाला खरं सांगतो आणि तुम्हाला खोटं पण वाटेल. तर मित्रांनो, तुम्हाला खोटं वाटेल की मी आता हा 2022 आणि मी आता जवळजवळ 15 वर्ष झाली त्या डॅमला. मी स्वतःहून इकडे जी रेती आहे ना, रेती खडी रेती, ती टाकायला मी होतो. आणि त्यावेळी मी 10वीची एक्झाम दिली होती आणि 10वीची एक्झाम दिल्यानंतर घरी बसून काय करायचं, त्या हिशोबाने मी आईसोबत तिकडे जवळेतर गावामध्ये आमच्या मी रेती टाकायला यायचो. जवळजवळ मी तिकडे 15 दिवस काम केलं असेल. मला 750 रुपये या ज्या डॅमवरती मी जे काम केलेलं मेहनतीने काम केलं, मला 750 रुपये मजुरी भेटली होती. माझा पगार तो मी माझ्या आईला दिला होता. तर अशा काही गोष्टी असतात. आणि आता आम्ही थोडं बघूया पाण्याचं काय, इकडे किती पाणी भरलं इकडे. तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे. थोडा रील्स पण बनवू मित्रांनो आणि थोडं लाईक पण करा, शेअर करा, फॉलो करा. आता आम्ही काय म्हणतो तरी 150 स्टेप चाललोय वर हो. आणि तिसरी स्टेप बाकी आहे इकडे. काय हवा लागते इकडे मित्रांनो, मस्त एक नंबर. जिओ नेटवर्क पण छान आहे इकडे. आणि इकडे आमच्या गावामध्ये जिओ नेटवर्क फुल आहे, एक नंबर. अंबानी एक नंबर काम केलं तुम्ही. मित्रांनो, फायनली आम्ही डॅमवरती पोचलो आहोत. शांत वातावरण, थंड हवा आणि इकडे तुम्ही खालचा व्ह्यू बघू शकता. एकदम ग्रीन कलरचं पाणी, ग्रीन कलर. तिकडे मंदिर आहे आणि बघा तुम्ही व्ह्यूज बघू शकता इकडे. आता आम्ही आंघोळी करणार आहोत इकडे आणि आपले भाऊ सगळे आलेले आहेत.
एक नंबर मित्रांनो, एक नंबर अंडरवेल डोक्यामध्ये घातलाय आणि हा आपला प्रणय हांडेपाटी आणि हा आमचे गावचे उपसरपंच आणि हे दादाजीचे फलंगदाज 6 for 6 प्रणय भाऊंचा भुसकाट पाडणारे प्रणय, तुम्ही किती सिक्स मारा? पिंट्या अक्षय हाय सुप्रेश आणि हा आहे दुसरा प्रणय आणि हा आहे प्रणय. जा तू. सो मित्रांनो, मी पण आता पाण्यामध्ये चाललो आहे. मित्रांनो, हे तुम्हाला खोटं वाटत असेल पण ह्या नदीत आहे ना इथे आम्ही कॉम्पिटिशन लावणार आहोत. जो जास्त वेळ इकडे बुडून राहणार त्याचा एक नंबर, माझ्याकडून त्याला 500 रुपयाचं पारितोषिक देणार आहे. ठीक आहे, तर रेडी स्टडी गो करणार आहे मी 1 2 3. ठीक आहे, सो 1 2 3 गो. प्रणय हरलेला आहे, तू बाहेर चल. पिंटे आणि अक्षय सुद्धा हरलेला आहे. हा पण हरलेला आहे. Yes, boss. Awesome, man. Awesome. मित्रांनो, आम्ही आता धरणावरतून आंघोळी करून झालेली आहे आणि आम्ही आता खाली उतरतोय. तर एक तुम्हाला इकडचा मी एक व्ह्यू दाखवतो, उतरतानाचा व्ह्यू दाखवतो. हाय प्रणय, याला आमचं गाव खूप आवडतं मित्रांनो. प्रणय, आंघोळी करायला मजा आली ना? एकदम मस्त. कसं वाटलं तुला? एक नंबर ना म्हणताय? एक नंबर म्हणताय. तुला आमचं गाव खूप आवडतं ना? मस्त, एकदम मस्त. माझं गाव जुन्नर पण माझ्या गावापेक्षा मी जास्त इकडे ह्याच गावी येतो. का तुला एन्जॉयमेंट करायला भेटते? आंघोळी करायला भेटते भरपूर आणि बाईक चालवायला भेटते भरपूर. बाईक चालवायला भेटते, एन्जॉय करायला भेटतो. एक नंबर, एक नंबर. सो एक नंबर, मजा आली, खूप मजा आली. आम्ही बाईक तिकडे खालती लावलेत आणि इकडे छोटासा कालवा काढलाय ह्या साईडला. आम्ही तसं वाळ म्हणून बोलतो पण त्या धरणामधलं जे पाणी असतं जास्त फुल डॅम भरल्यानंतर जे पाणी सोडलं जातं तर ते या कालव्याद्वारे वाळामध्ये सोडलं जातं आणि तिकडचं पाणी जे आहे ते गाई म्हैशी लेडीजचं कपडे धुण्यासाठी वापरलं जातं. तर खूप फायदा होतो याचा. आणि ॲक्च्युली इकडे कसं आहे की बोरिंगचं पाणी किंवा नळाचं पाणी कंटिन्यू नसलं
तरी पण या पाण्यामध्ये आपण कपडे वगैरे पण धुवू शकतो। तर तुम्हाला मी इकडे दाखवतो, हा बघा कालवा आहे इकडे, हे जे पाणी आहे ते कपडे वगैरे धुण्यासाठी खूप स्वच्छ आहे बघा। Woohoo! Woo!